नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आहे 20 तारीख आणि आज आपल्या चॅनलवरती रूम टूरचा व्हिडिओ आलेला आहे. तर जर नसेल बघितला तुम्ही तर नक्की जाऊन चेक करा, इथे आय बटनवरती नक्की जाऊन चेक करा. आणि तर त्यानंतर जसे आपले डेली ब्लॉग सुरू करायचे ठरलं होतं तसंच सुरू झालेले आहेत. तर आजूबाजूला तुम्हाला जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, अजूनही काम चालू आहे घरांमध्ये, त्यामुळे ड्रिलिंग कटिंगचा आवाज येऊ शकतो, त्यामुळे प्लीज बेअर करा. शक्यतोवर मी तो आवाज येणार नाही असा प्रयत्न करेनच, पण ठीक आहे. एनिवेज याच नोटवरती व्हिडिओची सुरुवात करूया. तर जसं की आपले जे रेग्युलर व्हिडिओ बघणारे आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे की सकाळी उठलं की आधी घर स्वच्छ आवरून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्या कामाला लागायचं ठरलेलं आहे. तर सकाळचा चहा नाश्ता झाल्यानंतर आता माझी जेवणाची पण तयारी सुरू झाली आहे. इथे भाकरीचं पीठ भिजवलं आहे आणि भाजीची फोडणी पण दिलेली आहे आणि अमोलचं आतमध्ये ट्रेनिंग चालू आहे, त्यामुळे आपल्याला थोडं हळू बोलायचं. तर आता जोपर्यंत ट्रेनिंग चालू आहे तोपर्यंत अमोल आपल्याला भेटेल का नाही माहिती नाही. हायस ना, तेच सांगत होते मी. अमोलचं ट्रेनिंग चालू आहे त्यामुळे अमोल जरा जास्त बिझी झालाय. ओ मी हायटेड आहे तुझ्यापेक्षा. वा ठीक आहे, कटडावर उभी राहिली. नाही अजिबात नाही, सगळ्यांना माहिती आहे मी उंच आहे तुझ्यापेक्षा. नेहमी आमच्या मध्ये वाद होत असतो हाईटला घेऊन. ती आहे 5 फूट 7 इंच, मी आहे 5 फूट 9 इंच. हे मी बोलतच नाही स्वतः की मी उंच आहे, याच्याच घरामध्ये नेहा आई साक्षी सगळे हेच बोलतात की मी उंच आहे. त्याच्यामध्ये काही हे नाहीये. ऍक्च्युली कसं असतं ना, मुलांची हाईट किती जरी असेल म्हणजे एकदम पण नाही, पण मुलांची हाईट जरी असली तरी पण मुलींची हाईट ही जास्तच वाटते हे असं आहे. आणि मी हिल पण नाही घालत, म्हणजे हिलचे सॅन्डल्स पण नाही वापरत. नाही तर तू म्हणशील की चप्पलने तुझी हाईट बीड वाढते असं नाहीये. मी मला फिजिक प्रमाणे असतं रे, फिजिक. हा माझं डायरेक्ट बोल ना की मी बारीक आहे, तू जाड आहे. एवढाही जाड नाहीये. चल ठीक आहे, ट्रेक लाईन ती हवा. एनिवेज जर औरंगाबादची सिरीज पण बघितली नसेल तर नक्की जा चेक करा, कारण त्याला व्ह्यूज कमी. आणि तुम्ही असं का करत मला कळत नाही. ट्रॅव्हल नाही करत तोपर्यंत बोलतो ट्रॅव्हल करा ट्रॅव्हल करा, ट्रॅव्हल केलं तर त्याचे व्हिडिओ बघत नाही. दिस इज नॉट फेअर. कारण तुम्हाला सांगू, ते व्हिडिओ शूट करायला आणि एडिट करायला पण उलट जास्त मेहनत लागते डेली ब्लॉग पेक्षा. सो आमचं एक्सपेक्टेशन असतं डेली ब्लॉग. आणि हे बघा, डेली ब्लॉग हे जे कंटेंट आहे ना, खूप सोपं कंटेंट आहे तुम्हाला खरं सांगायचं तर. नाही नाही नाही, शूट करायला तसं सोपं नाहीये, एडिटिंग प्रोसेस सोपी असेल कारण रोज त्याच ह्याने व्हिडिओ बनवणं आणि रोज नवीन नवीन काहीतरी टॉपिक त्याच्यात आणणं हे ऍक्च्युली कठीण आहे डेली कंटेंट पण. पण कसं आहे ना, ट्रॅव्हलमध्ये आम्हाला कंटेंट मिळतो पण त्याचा एडिटिंग पार्ट आहे ना तो जास्त कठीण असतो. एनिवेज पण हे सगळं चालूच राहील, आता आपण कामाला सुरुवात करूया. कारण अमोलचं ट्रेनिंग आता परत चालू होणार आहे. ट्रेनिंग आता 1 वाजता आहे म्हणजे. हा ऍक्च्युली आता असं व्हिडिओ शूट करायचं हे माझं 3रं घर झालं आता. मी प्रत्येक वेळेस असं किचन मध्ये येऊन शूट करायचो, तेच आता ते कंटिन्यू करत आहे. तर प्रत्येक ठिकाणच्या आठवणी वेगळ्या वेगळ्या. तसं तसं आम्ही म्हणजे त्या किचन मध्ये आता बरंच काम करत आलोय, तरी पण आता ऑन कॅमेरा तुला विचारतो, तर तुला कसं वाटतंय नवीन किचन मध्ये काम करायला? खूपच भारी. म्हणजे आता माझ्या मनात तीच गोष्ट चालू होती ना, एक्झॅक्टली तू तेच विचारलंस. म्हणजे बा आपले किती विचार आणि मन जुळलेली आहेत एकमेकांना. येस म्हणून तर लग्न केलंय. की आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात काम करणं, जेवण बनवणं, ते एक फिलिंगच वेगळं असतं भारी. काही काही जणांच्या आयुष्यात खूप जास्त स्ट्रगल असतं, पण 2 वर्षात आपण पटापट घरही शोधलं आणि रादर आपण लग्न झाल्यापासून घरच शोधत होतो ऍक्च्युली. असं बोललं तरी किंवा लग्न आधीपासून म्हणलंच तरी चालेल, कारण आपल्याला कुठेतरी बॅकअप व्हावं हे माहिती होतं की आपलं जे जुनं घर आहे ते जाणार आहे, त्यामुळे आम्ही आधीपासूनच प्रिपेअर झालो होतो तसं. आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत. या 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 या
घर आता लागल्यानंतर पहिल्यांदाच येत आहे ना मराठी कन्याच्या घरी. अरे तुम्ही कोण आहे पण असे मास्क लावून घुसले जात मध्ये सांगा तरी. आपल्याला सगळ्या ओळखतात. आता मास्क काढले ओळखते. आमच्या मातोश्री पिताश्री आणि भाऊश्री आलेले आहेत. तुझे सगळे फॅमिली मेंबर ओळखतात ना आम्हाला. हो कसं वाटलं किचन? छान आहे. बाकीचं सगळं अजून बघायचंय. आणि काय घेऊन आलं माझ्यासाठी? दादा माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलंय. मुलीकडे येताना काय आणत हे बघ. टिपो आणलाय. हा मला हवा होता कारण आमच्याकडे जसं की तुम्हाला माहिती आहे सगळं लाकडाचं सामान आहे त्यामुळे हा पण पॉलिशचाच आहे. तर मी मम्मीला आधीच सांगून ठेवलं की मला हा टिपॉय हवा आहे. तो माझ्या सोफ्याला किती छान मॅच होतो. तर तुम्ही पूर्ण घर बघितलं कसं वाटतं तुम्हाला? तुमच्या मुलीचं घर सुंदर फारच छान. तुम्हाला काय वाटत नाही का हो? हा मस्त आहे. असले एकदम जेन्युइन रिएक्शन द्यायचे मला ठेवायचंय. नाही पण सगळ्यांना ते मी कायम बोलतच असते आणि आजही पुन्हा तेच सांगेन की हे जे काय तुम्ही बघताय ना जी काय कला तुम्हाला असं वाटतंय की मी खूप एक मिनटं लाईट चांगला आहे का इथे? हां तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप व्यवहारी आहे खूप चांगली आहे मी वडीलधाऱ्यांशी चांगली वागते लोकांशी प्रेमाने वागते जे काय सगळे गुण आहेत ना हे इथे दोन माणसं बसली आहेत ना ही यांचे गुण आहेत ते म्हणजे काही गुण पप्पांकडनं घेतलेत काही आईकडून घेतलेत त्यामुळे मला खूप जास्त अभिमान आहे की मी या आई वडिलांच्या घरात मला जन्म घेण्याची संधी मिळाली. कारण ओव्हरऑलच ना म्हणजे आजूबाजूला आपण आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात बरीच व्यक्ती येत असतात त्या व्यक्तींना बघून किंवा आपला फ्रेंड्स सर्कल असेल काही असेल मी जेव्हा माझ्या घर माझी फॅमिली किंवा माझे आई वडील या सगळ्या गोष्टी बघतात तेव्हा असं वाटतं खरंच मी खूप नशीबवान आहे की एवढे म्हणजे माझी मैत्रीण जवळपास मला ती वाटते एवढी चांगली ती आहे. मी तिच्याशी कुठल्याही विषयावरती डिस्कशन करू शकते. इव्हन पप्पा बऱ्याच घरांमध्ये असं असतं की वडील असं खूप स्ट्रिक्ट असतात किंवा होते ते स्ट्रिक्ट नाही असं नाही कॉलेजच्या दिवसांमध्ये शाळेत जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा आम्ही प्रचंड घाबरतो काय रे पप्पा गल्लीच्या टोकावर आले की चाळीच्या टोकावर आल्यावरती मम्मीची धमकी असायची की पप्पांना सांगेल आम्ही सगळ्याची टरकलेली असायची. पण त्यानंतर हळूहळू जसे ते आम्ही जसे मोठे होत गेलो तसे ते आमचे मित्रमैत्रिणी होत गेले आणि खूप चांगलं आमच्यातलं एक बॉन्डिंग आहे आणि आमच्या फॅमिलीमधलं जे बॉन्डिंग आहे ना ते मला असं खूप क्वचित बघायला मिळतं बऱ्याच लोकांमध्ये आणि हाच एक फॅक्टर आहे आमच्या फॅमिलीचा जो मला खूप जास्त आवडतो. आणि त्यामुळे जी काय मी सांगण्याचा तात्पर्य हेच की मी जी तुम्हाला चांगली दिसते ना तो फक्त इथल्या या दोघांमधला एक थोडासा पर्सेंट आहे जे मेन क्रेडिट आहे ते या दोघांचं आहे. चाललं कसं वाटलं? तुझं मास्क कुठे आहे? अरे आहे ना बॅगेत आहे ना तेच नाही मला वाटलं राहायला का बॅगेत. बापरे आमची लिफ्ट थोडी फास्ट आहे बघ पाच मजल्यात पण आलं. या कटिंग मधून फक्त मी एकटीच चालू बोल आता काय नाटक बोल ना. ते लहान मुलं असत नाही का त्यांना अभ्यास येत नसतो म्हणजे त्यांना शाळेत पण जायचं असतं त्यांना अभ्यास पण येत नसतो तसं काय काय काम समजत नाही का कसं वाटतंय पण नवीन ट्रेनिंग नवीन सगळं चांगले सगळं बाउन्सर जात आहे ना ते एका टाइम नंतर असं विचारतात की आर यू गेटिंग दिस. हा हा येस 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 आय एम गेटिंग आय एम गेटिंग. सगळ्या ठिकाणी कामाचं असंच असतं की तुम्हाला जोपर्यंत ट्रेनिंग देतात ओव्हरव्ह्यू असतो की कसं काम आहे काय आहे आणि या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यानंतर मग तेव्हा तुम्ही काम करायला लागता हळूहळू तेव्हा डे बाय डे तुम्ही काम करता आणि मी एके दिवशी चुकता काम करता आणि मग मी चुकता एके दिवशी चुकता मध्ये तुम्हाला सांगतात की जब मैं ट्रेन दे रहा था तब तू क्या करा. एक्झॅक्टली अरे त्या बोलत की ये तो तब पता है तेरे को
बरेच जण म्हटलं हा प्रश्न विचारत आहे की तुमच्या बेडरूममध्ये बेड नाही आहे का? आहे ना, हा काय पण हा गुंडाळलं जाणारं बेड आहे. ह्याला आम्ही असं गोल रोल करतो आणि इथे खाली ठेवून देतो. आजचा दिवस खूपच भारी भारी मस्त मस्त होता, एकदम मज्जा आली मला तर आज, कारण माझे मम्मी पप्पा पहिल्यांदा इथे आले, त्यांनी सगळं बघितलं, आमचं खूप खूप कौतुक केलं. आम्हाला थोडा बिझी होता कामात, त्याचं जसं की मी तुम्हाला म्हटलं की काम चालू आहे त्यामुळे, पण मजा केली आम्ही, गप्पा खूप गप्पा मारल्या आणि असाच एक छान छान दिवस संपलेला आहे. बंद कर ना बाथरूमचा दरवाजा. आमच्या बाथरूममधून भूतांचे आवाज येतात. ओके, थँक्यू. तर याच नोटवरती आपण व्हिडिओ पण संपवूया. आता तुला माहिती आहे ना मी व्हिडिओचा एंड करते, मग तू दात नंतर घासले असतेस तरी चांगलं. तर चला मग व्हिडिओ पण इथेच संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके राळा बाय.